ラボリー。शहरातील वाहतूक चौक्यांचा वापर होत आहे फक्त जाहिरातींपुरताच. ठाणे परिवहनच्या ताफ्यात ऑगस्ट महिना अखेरीस 70 नव्या बसेस दाखल होणार. शहरातील वाहनतळ सुविधेकरता मोबाईल ऍप सुरू करण्याचा महापालिकेचा निर्णय. मुंबई महानगरपालिकेच्या काळ्या यादीतील ठेकेदारांचे ठाण्यातील ठेके रद्द करण्यासाठी मनसेने केले आंदोलन. ठाणे स्टेशन परिसरातील सॅटीस खाली रिक्षाचालकांची मुजोरी सुरूच. यंदाच्या गणेशोत्सवावर येणार महागाईचे विघ्न. ठाणे शहरातील वाहतूक चौक्यांचा वापर फक्त जाहिरातींपुरताच होत आहे. ठाणे शहरात वाहतुकीचे नियंत्रण योग्य पद्धतीने व्हावे यासाठी ठाणे वाहतूक शाखेने विविध संस्थांच्या मार्फत शहरात वाहतूक चौक्या तयार केल्या. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी व वाहतूक पोलिसांना ऊन थंडी व पावसापासून काही काळ निवारा मिळावा हा या मागचा उद्देश असताना या उद्देशाला ठाण्यात हरताळ फासल्याचे चित्र आहे. या चौक्यांचा वाहतूक पोलीस वापर करताना दिसत नाही, त्यामुळे या चौक्या ओस पडल्याचे चित्र ठाण्यात पाहायला मिळत आहे. तसे ठाण्यातील वाहतूक चौक्यांची अवस्था बघून लक्षात येते की त्या चौक्यांचा वापर न झाल्याने या चौक्यांची दुरावस्था झाली आहे. अनेक चौक्यांमध्ये तर सामान ठेवण्याचे प्रकार सुरू आहेत. एवढेच नव्हे तर या चौक्या आता जाहिरातींचे भूतच बनले आहे, त्यामुळे या चौक्यांची जागा जाहिरातदारांनी घेतली आहे. त्यामुळे या चौक्यांचा वापर कमी पण जाहिरात जास्त अशी अवस्था या चौक्यांची बनली आहे. ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील चौथ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगलो तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. ठाणे परिवहनच्या ताफ्यात ऑगस्ट महिन्या अखेरीस 70 नव्या बसेस दाखल होणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून ठाणेकरांना प्रवासी सेवा पुरवण्यात अपयशी ठरत असलेल्या ठाणे परिवहन उपक्रमाच्या बसेस सेवेला बळकटी देण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून टीएमटीच्या ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या 190 पैकी 70 बसेस ऑगस्ट महिन्याअखेरीस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. विशेष म्हणजे या बसगाड्या खासगी कंपनीमार्फत चालविण्यात येणार आहेत. उर्वरित 120 बसेस पुढच्या वर्षी मार्च पर्यंत परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. तसेच परिवहन सेवेमध्ये आवश्यक असलेल्या सर्व सुधारणा पुढील महिनाभरात करण्याचे आदेश महापौर संजय मोरे आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारच्या बैठकीत टीएमटी व्यवस्थापकांना दिले आहेत. गेल्या काही वर्षापासून जमा खर्चाचे गणित बिघडल्याने टीएमटी तोट्यात असल्याची बाब समोर आली आहे. नादुरुस्त बस रस्त्यावर येत नसल्यामुळे त्याचाही परिणाम टीएमटीच्या उत्पन्नांवर होत आहे. त्याचबरोबर ठाणेकरांना प्रवासी सेवा पुरवण्यास बसची संख्या अपुरी पडत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि महापौर मोरे यांनी सोमवारी मुख्यालयात एक संयुक्त बैठक घेतली. या बैठकीला अशोक लेलँड कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष टी व्यंकटरामन, जीसीसी ठेकेदार, अतिरिक्त आयुक्त अशोक रणखाम, परिवहन व्यवस्थापक सुधीर राऊत, उपायुक्त संजय निपाणे, संदीप माळवी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुधीर नाकारी, मुख्य लेखा परीक्षक किरण तायडे आदी उपस्थित होते. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान कार्यक्रमांतर्गत टीएमटीसाठी 190 बसगाड्या मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 70 बस ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस उपलब्ध करून देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. अशोक लेलँडचे वरिष्ठ उपाध्यक्ष टी व्यंकटरामन यांनीही बस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. 70 पैकी 50 बस या मिडी बस असणार आहेत, तर उर्वरित 20 बस या लोअर फ्लोअर स्वरूपाच्या असणार आहेत.
या सर्व बसगाड्या सिटी लाईफलाईन या कंपनीच्या माध्यमातून चालवण्यात येतील अशी माहिती बैठकीनंतर देण्यात आली. स्वप्निल जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्निल जोशी आणि बँक म्हणजे TJSP. शहरातील वाहनतळ सुविधेकरता मोबाईल ऍप सुरू करण्याचा महानगरपालिकेने निर्णय घेतला आहे. ठाणे शहराला स्मार्ट सिटी बनविण्याकरिता महापालिका प्रशासनाकडून विविध प्रकल्प राबविले जात असतानाच आता शहरातील वाहनतळ सुविधा स्मार्ट करण्याचा निर्णय प्रशासनाने शुक्रवारी घेतला. या निर्णयानुसार शहरातील वाहनतळ सुविधेकरिता मोबाईल ऍप सुरू करण्यात येणार असून त्याद्वारे वाहनतळांमध्ये वाहने उभी करण्यासाठी किती जागा शिल्लक आहे याची माहिती ठाणेकरांना मिळू शकणार आहे. तसेच तेथील वाहन पार्किंगचे नेमके दर किती आहेत याचीही माहिती मिळणार आहे. याशिवाय ऍपद्वारेच वाहनतळाचे शुल्क भरण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्युपिटर हॉस्पिटल जवळील मोकळा भूखंड आणि डॉक्टर काशीनाथ ठाणेकर नाट्यगृह या दोन ठिकाणी सुरुवातीला ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार आहे. ठाणे शहरात वाहनतळाची पुरेशा संख्या नसल्यामुळे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणाच्या आधारे शहरातील रस्त्यांवर पार्किंग झोन तयार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावानुसार त्या भागातील पार्किंगचे दरही ठरविण्यात आले होते. त्या पाठोपाठ आता या पार्किंग झोनमध्ये तसेच वाहनतळांमध्ये वाहने उभी करण्यासाठी जागा शिल्लक आहे की नाही याची माहिती ठाणेकरांना उपलब्ध व्हावी म्हणून आयुक्त जयस्वाल यांनी मोबाईल ऍप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात आयुक्त जयस्वाल आणि सेंट्रल पार्किंग सर्व्हिसेसचे प्रतिनिधी यांची शुक्रवारी महापालिकेत बैठक झाली. त्यामध्ये वाहनतळ सुविधेसाठी मोबाईल ऍप सुरू करण्याच्या योजनेवर चर्चा करण्यात आली. तसेच येत्या ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी सादर करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. ज्युपिटर हॉस्पिटल येथील मोकळ्या भूखंडावर तसेच डॉक्टर काशीनाथ ठाणेकर नाट्यगृह या दोन ठिकाणी सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू करण्याच्या सूचना जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7569-46-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. मुंबई महानगरपालिकेच्या काळ्या यादीतील ठेकेदारांचे ठाण्यातील ठेके रद्द करण्यासाठी मनसेने आंदोलन केले आहे. मुंबई महापालिकेने बंदी घातलेले ठेकेदारांच्या खिशात ठाणे महापालिकेतील कोट्यवधी रुपये खर्चाची कामे विना सायास पडत आहेत. पालिका अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्यामुळे नियमाची पायमल्ली करत ही कामे सुरू असून त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ठाणे महापालिकेच्या विविध कामांमध्ये गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत तत्कालीन पालिका आयुक्तांनी 16 ऑगस्ट 2013 रोजी 17 ठेकेदारांना काळे यादीत टाकले होते व या ठेकेदारांना पालिकेतले कोणतेही काम देण्यात येऊ नये अशी ताकीदही देण्यात आली होती. मात्र या यादीत नाव असलेल्या 2 ठेकेदारांना ठाणे महापालिकेने कोट्यवधी रुपयांची कामे बहाल केली आहेत. पोखरण रोड नंबर 2 RNB आणि RP शहा या ठेकेदारांना सदर काम देण्यात आली आहेत. हे काम 25 कोटी रुपयांपेक्षाही जास्त खर्चाचे आहे. सध्या मुंबई महापालिकेत गाजत असलेल्या रस्ते घोटाळ्यात RP शहा या कंपनीचे नाव आघाडीवर आहे. या सर्व काळ्या यादीतील ठेकेदारांचा ठाण्यातील ठेका रद्द करण्यासाठी मनसेने अधिकाऱ्यांना घेराव घालून जोरदार घोषणाबाजी करत महापालिकेत आंदोलन केले. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321
712916। ठाणे स्टेशन परिसरातील सॅटिस खाली रिक्षा चालकांची मजुरी सुरूच आहे। रिक्षा चालकांना शिस्त लावण्यासाठी ठाणे आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी विविध योजना हाती घेतल्या असले तरी त्यांच्या नाकावर टिचून स्टेशन परिसरात सॅटिस खाली रिक्षा चालकांची मजुरी आजही सुरूच आहे। रिक्षा उभ्या करण्यासाठी लेनची व्यवस्था असतानाही फलाट क्रमांक 2 मधून बाहेर येणाऱ्या प्रवाशांना येण्यासाठी आणि त्यांच्याकडून वाटेल ते पैसे उकळण्यासाठी हे मुजोर रिक्षा चालक सज्ज असतात। विशेष म्हणजे जवळच्या प्रवासासाठी देखील 100 ते 150 रुपयांची आकारणी करणे, प्रवाशांची उद्धटपणे बोलणे आणि एखाद्याने हटकले तर जा तुझे क्या करना है करले, हा मी तर हप्ता देते है असे सांगून ते प्रवाशांना हुसकून लावत आहेत। नव्याने पदभार स्वीकारलेल्या ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांनी स्टेशन परिसरातील रिक्षा चालकांना शिस्त लागावी आणि प्रवाशांना वेळेत रिक्षा मिळाव्यात या उद्देशाने येथील रिक्षांची आणखी एक लेन वाढवली होती। त्यामुळे समस्त ठाणेकरांनी याचे जोरदार स्वागतही केले, परंतु काही दिवसातच या लेनच्या बाहेर जाऊन रिक्षा लागू लागल्या आहेत, या पूर्वी देखील लागत होत्या। दरम्यान लेन वाढविल्याने प्रवाशांना आता तत्काळ रिक्षा मिळत असल्या तरी देखील मुजोर रिक्षा चालकांचा याचा फटका बसत असल्याने आता त्यांनी तिच्या बाहेर जाऊन अनधिकृत लाईन सुरू केली आहे। यामुळे रेल्वेच्या फलाट क्रमांक 2 मधून बाहेर पडल्यावर चालण्यासाठी देखील प्रवाशांना येथे तारेवरची कसरत करावी लागत आहे। रविवारी दुपारी 2 सुमारास एक प्रवासी असाच बाहेर पडला असताना या मुजोर रिक्षा चालकांच्या उभ्या असलेल्या रिक्षांमधून मार्गक्रमण करीत असताना त्याच्या पायावरच एकाच्या रिक्षाचे चाक आले। यावर त्याने त्या रिक्षा चालकाला तुझी तक्रार करतो असे म्हणून सांगितले असता त्यानेच उलट त्याला प्रवाशाला सज्जड दम भरला, जाओ तुमको जहा जाना है हम यहाँ पे हप्ता देते है क्या करना है कर लो असा दम भरला। त्यामुळे नाईलाजाने या प्रवाशाला तेथून जावे लागले। सॅटिस खाली रिक्षांसाठी 2 लेन असून आता एक अतिरिक्त लेन वाढवली आहे तर रिक्षा चालकांना शिस्त लावण्यासाठी इथे सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत 4 वाहतूक पोलीस सज्ज असतात। जी मूळ लेन आहे त्या ठिकाणी एक पोलीस काम करीत असतात। एखाद्या वेळेस रिक्षाच्या लांबत लांब रांगा झाल्या तर आणि प्रवाशांना रिक्षा मिळेनाशा झाल्या तर तत्काळ येथील सुमारे 50 आसपास रिक्षा या नव्या अतिरिक्त लेनवर फिरवल्या जात आहेत। सर्व क्षेत्रात वाढणाऱ्या महागाईचा फटका यंदा गणेश मूर्तींना बसणार आहे। कारागिरांची कमतरता, माती व इतर साहित्यांमध्ये झालेले दरवाढ यामुळे गणेश मूर्ती गेल्या वर्षीपेक्षा 20 ते 25% महाग होणार आहेत। त्यामुळे यंदाच्या गणेश उत्सवात महागाईचे विघ्न येण्याची शक्यता आहे। सप्टेंबरच्या 2 आठवड्यात गणेशाचे आगमन होणार आहे। अवघा 1.5 महिना उरला असल्याने गणेश शाळांमध्ये लगबग वाढली आहे। मंडळाच्या मागणीनुसार शाडूच्या प्लास्टर ऑफ पॅरिस पासून मूर्ती तयार करण्याच्या रंगरंगोटी अशा कामांना वेग आला आहे, परंतु गणेश मूर्ती महागणार असल्याचे मूर्तीकारांनी सांगितले। यंदा प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या मूर्तींच्या किमतीत 20 ते 25% वाढ झाली आहे तर शाडूच्या मातीपासून बनवलेल्या किमतीमध्ये 30 ते 40% वाढ झाली आहे। 1 फुटाच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची किंमत जी गेल्या वर्षी 1500 घरात होती ती 2000 गेल्याचे मूर्ती विक्रेते सांगतात। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने तसेच मजुरांच्या 10 ते 15% कमतरतेमुळे ही भाव वाढ झाली आहे तर शाडूची माती जास्त कुठे मिळत नाही, ती गुजरातवरून मागवावी लागते, तसेच ती महाग असल्याने या मूर्तीच्या किमतीत वाढ झाल्याचेही मूर्तीकार सांगतात। गणेशोत्सवात सजावटीचे साहित्य लागते, ते सुद्धा महाग असते, त्याचा खर्च वेगळा असतो, त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव भाविकांना खर्चिक ठरणार आहे। घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे नगरी वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते। तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा। आमचा पत्ता पुढील प्रमाणे। धन्यवाद।